हॅलो फ्रेंड, आता आपण बनवायचे आहे फ्लावरची भजी। हे बघू शकता तुम्ही, आता मी हे फ्लावर भाजून घेतले आणि एकदम मस्त खुसखुशीत भजी लागतात। तुम्ही पण एकदा नक्कीच करून बघा। आता हे फ्लावर भाजलेलं मी भाजलेलं म्हणजे थोडंसं तेल वापरले आहे, थोडं तेल वापरले आणि थोडंसं वरण घालूया। एकदम असं त्याचा मंग वाशील वाचील असं भाजून घ्यायचं फ्लावर। मस्त असं मंग वाशील ते फ्लावरचा, तर नंतर कसा वाचत नाही तसा वाचेस्तपर्यंत फ्लावर भाजून घ्यायचा। त्यात थोडे मी थोडी हळद घातलेली आहे, थोडंसं जिरं टाकलेलं आहे, थोडीशी आपण मोहरी टाकायची लई नाही आणि असं हलवून घ्यायचं, भाजून घ्यायचं मस्तपैकी करपूर भाजून घ्यायचं आणि यात थोडंसं पण मीठ टाकणार आहे। फ्लावर भाजून घेताना बारीक एकदम बारीक चिरला आहे मी, हे बघू शकते असं एकदम बारीक चिरलं आला। त्यात आता मी थोडी चिरलेली कोथिंबीर टाकणार आहे, हे बघू शकते आणि थोडी टाकते। हे मी एकदम बारीक करून ठेवते का तर सारखं त्रास नको निवडत बसायचं हे, त्यामुळे एकदा मी असं पिशवीत चिरून ठेवते हे निवडून स्वच्छ धुवून हे असं चिरून ठेवलेलं आहे। आता यात आपण टाकणार आहे असं हे हलवून घ्यायचं, करपूर भाजी करून पूर्ण हलवून घ्यायचं। आता किती याचा कलर छान आला आहे, कलर मस्त आला आहे, तसा कलर एकदम मस्त आला आहे, पोहेचा असा कलर दिसायला लागला आणि वास पण खमून घ्यायला लागला आहे। आता इथे मी माझं बेसन पीठ आहे, मीठ आहे, खायचा सोडा आहे, खायचा सोडा जिरं वगैरे सगळं मी यात घातले। आता सगळं यात मिश्रण करायचं, थोडा वेळ आता गॅस बंद करूया। हे मी सगळं यात आता काढून घेते, चला आता फ्लावरच्या भजीला स्टार्ट करूया। आता हे आपण मिश्रण घेतलेलं आहे, फ्लावर भाजून घेतलेलं आहे, यात थोडंसं आणि चिमटभर थोडंसं मी हळद टाकूया, टाकली यात थोडं मीठ नंतर टाकूया। हे मी घेतलेलं आहे बेसन पीठ, बेसन पीठ म्हणजे हे तुम्ही चाळून घ्या, मी चाळून ठेवलेलं आहे, लई दिवसाचं असले की आळी वगैरे तयार होते। जेवढं तुम्हाला मिळतील तर तेवढं बेसन पीठ घ्या, हे असं काढून घेते मी। ह्यात थोडंसं पाणी घालणार आहे, गरमागरम फ्लावर भजी, थोडंसं आणि जरा पाणी घालूया। आपल्याला जमल तेवढं जेवढं घट्ट होईल तेवढंच पाणी घालायचं आहे, जास्त पातळ करायचं नाही आणि मला बेसन पीठ घालावं लागणार आहे यात, आणि सगळं बेसन पीठ घालायचं। हे आपण सगळं मिश्रण एकत्र करून घेतलं, यात आता थोडंसं खायचं सोडा घालणार आहे, हे बघू शकता खायचं सोडा थोडा घालायचा। तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही घालू शकताय, पत्र आम्हाला जास्त फुगीर झालेलं आवडते ते आम्हाला खायचं थोडं जास्त घातलं आणि थोडी आता कोथिंबीर आणि थोडी कोथिंबीर घालणार आहे मी
आणि चवीनुसार आता थोडा आणि आहे, थोडंसं चवीला मीठ घालायचं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही मीठ घालू शकता. मीठ पण पहिल्यांदा वापरलेलं होतं आपण भाजणी करताना. आपण सगळं पूर्ण हे केलं. चवीनुसार थोडंसं तुम्हाला चटणी घालायची असली तर तिखट घालू शकताय. मी थोडीशी तिखट टाकणार आहे. हे पूर्ण मिश्रण हलवून घ्यायचं.